गेल्या 3 दिवसांपासून मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर आढळलेल्या मृतदेहाचं प्रकरण चांगलंच गाजतंय. दादरहून सावंतवाडीला जाणाऱ्या तुतारी एक्सप्रेसमध्ये चढताना रेल्वे पोलिसांनी 2 तरुणांना पकडलं. या तरुणांकडे असलेल्या बॅगेत अर्शद अली सादिक शेख याचा मृतदेह होता. अर्शदची हत्या करून हे दोघं त्याचा मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी कोकणात घेऊन जात होते. जय चावडा आणि शिवजित सिंह हे दोन्ही आरोपी मुकबधीर असल्यानं हत्येचा तपास करणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. पण पोलिसांनी अवघ्या 4 तासात या प्रकरणाचा छडा लावला. या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण त्यांनी अर्शदची हत्या का केली या प्रश्नानं मात्र मोठा सस्पेन्स वाढवलाय. दोन्ही आरोपींच्या जबाबात विरोधाभास आढळतोय. या हत्येमागचं दुबई कनेक्शन समोर येत असल्यानं मोठा ट्विस्ट निर्माण झालाय. दोघंही मुकबधीर असल्यानं त्यांनी दिलेली माहिती डिकोड करताना पोलिसांनाही मोठे कष्ट घ्यावे लागतायत. या हत्येमागे 5 कारणं मांडली जात आहेत. आता ही कारणं नेमकी कोणती, अर्शदच्या हत्या प्रकरणात आरोपींकडून पोलिसांना कोणती माहिती मिळाली आणि काय माहिती समोर आली आहे, हत्येचं दुबई कनेक्शन नक्की काय आहे, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. अर्शद अली सादिक शेख, जय चावडा आणि शिवजित सिंह हे तिघं एकमेकांचे जिगरी दोस्त. तिघंही मुकबधीर. तिशी ओलांडलेल्या तिघांची ओळख क्रिकेटच्या मैदानावर झाली होती. तिघांना क्रिकेटची आवड असल्यानं ते अनेकदा क्रिकेट खेळायला एकत्र जायचे. यातूनच त्यांची घट्ट मैत्री झाली. क्रिकेटच्या निमित्तानं झालेली ही मैत्री तिघांच्या घरापर्यंत गेली. तिघांचंही एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं. यातला मृत अर्शद हा सांताक्रूज पूर्वेकडच्या कलिना भागात आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत होता. अर्शद एका कंपनीत शिपाई म्हणून नोकरीला होता. इतरही काही छोटी मोठी कामं करत तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. तर आरोपी जय चावडा आणि शिवजित सिंह हे दोघंही श्रीमंत कुटुंबातले. मुंबादेवीतल्या पायधुनी इथे गुलालवाडी परिसरात हे दोघं राहतात. जय हा एका लॅबमध्ये ॲनिमेशनचं काम करतो तर शिवजित हा बेरोजगार आहे. आरोपी जयची आई आणि भाऊ कॅनडामध्ये वास्तव्याला असतात, त्यामुळं जय अनेकदा घरी एकटाच असतो. यामुळं जय, शिवजित आणि अर्शद जयच्याच घरी भेटायचे. दर रविवारी तिघही जयच्या घरी दारू पार्टी करायचे. ठरल्याप्रमाणे रविवारी 4 ऑगस्टला तिघही पार्टी करण्यासाठी जयच्या घरी भेटले. नेहमीप्रमाणे तिघांमध्ये पार्टी रंगली. साधारण रात्री 8:30 वाजता अर्शद आणि शिवजित यांच्यात वाद झाला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर हा वाद इतका टोकाला गेला की त्यात शिवजितनं अर्शदची हत्या केली. पण वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनुसार शिवजितनं दारूच्या नशेत असलेल्या अर्शदला बेदम मारहाण केली. त्यानं अर्शदचे अंगावरील कपडे काढले, हातपाय बांधून त्याला मारहाण केली, दारूची बॉटल फोडून काचेनं अर्शदच्या अंगावर वार केले. या दरम्यान अर्शद स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं धडपडत होता. पण शिवजित अर्शदला मारतच राहिला. यानंतर त्यानं घरातल्या हातोड्यानं अर्शदच्या डोक्यावर वार केला. वार वर्मी लागल्यानं अर्शदचा जागीच मृत्यू झाला. याबाबतचा एक व्हिडिओ देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते. ज्यावेळी शिवजित अर्शदला मारहाण करत होता तेव्हा जयनेच हा व्हिडिओ शूट केल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय अर्शदला मारहाण करताना शिवजितनं एका तरुणीसह दोघांना व्हिडिओ कॉल देखील केला होता. व्हिडिओ कॉलवरील दोघांसमोर शिवजित अर्शदला मारत होता. व्हिडिओ कॉलवरील तरुणी देखील अर्शदला मारहाण करण्यासाठी प्रोत्साहन देत होती. व्हिडिओ कॉलची स्क्रीन रेकॉर्डिंग देखील पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यात शिवजित अर्शदला मारहाण करताना दिसतोय. आता या सगळ्या हत्येमागं व्हिडिओ कॉलवरील तरुणी असल्याचा आरोप अर्शदच्या कुटुंबियांनी केलाय. या हत्येची मास्टर माइंड तीच असून ती दुबईत राहते असा आरोप करण्यात येतोय. आता व्हिडिओ कॉलवरची ही तरुणी नक्की कोण होती याबाबत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत पायधुनी पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण पोलीस हत्येमागच्या या दुबई कनेक्शनचा तपास करतायत. आता अर्शदची हत्या कशी झाली याची माहिती समोर येत असली तरी हत्येचं नेमकं कारण मात्र अजून पुढे आलेलं नाही. दोघांनी आपल्याच मित्राची हत्या का केली या प्रश्नानं सस्पेन्स वाढवलाय. दोन्ही आरोपी मुकबधीर असल्यानं त्यांनी साईन लँग्वेजमध्ये दिलेली माहिती डिकोड करताना पोलिसांना अडचणी येत आहेत. यासाठी पोलिसांकडून साईन लँग्वेज एक्सपर्टची मदत घेतली जाते. मात्र दोघांनी दिलेल्या माहितीत तफावत आहे. ते आपल्या जबाबात सातत्यानं बदल करत असल्याचं सांगितलं जात आहे. आत्तापर्यंत दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 5 थिअरीज मांडल्या आहेत. यातून हत्येच्या खऱ्या कारणाचा शोध घेतला जातोय. पोलिसांच्या अंदाजानुसार या हत्येचं पहिलं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे अर्शदनं जय चावडा याच्याकडून 2 लाख रुपये उसने घेतले होते. हे पैसे अर्शद परत देत नव्हता. अनेकदा पैसे मागूनही तो पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. याच पैशांच्या वादातून अर्शदची हत्या झाली असावी असा पोलिसांचा पहिला अंदाज आहे. दुसऱ्या अंदाजानुसार अर्शदच्या पत्नीचे शिवजित सिंह सोबत विवाहबाह्य संबंध होते.
रविवारी दारू प्यायला बसल्यानंतर शिवजीतकडून अर्शदच्या बायकोचा उल्लेख करण्यात आला. त्यावरून शिवजीत सिंह आणि अर्शद यांच्या टोकाचा वाद झाला. याच वादातून शिवजीतनं अर्शदची हत्या केली. तिसरा अंदाज म्हणजे मृत अर्शद शिवजीतच्या गर्लफ्रेंडला त्रास देत होता. तो सतत फोन आणि मेसेज करून तिला त्रास देत असल्यामुळं अर्शदची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या प्रकरणातला चौथा अंदाज म्हणजे अर्शद शेखकडे जय चावडा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे काही खासगी व्हिडिओज होते. हेच व्हिडिओ दाखवून अर्शद शेख हा जय चावडाला ब्लॅकमेल करत असावा. यातून अर्शदच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पाचवी आणि शेवटची थिअरी म्हणजे प्रेमाचा चौकोन. अर्शद, जय आणि शिवजीत यांचं एकाच तरुणीवर प्रेम असल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्यावेळी अर्शदची हत्या झाली त्यावेळी व्हिडिओ कॉलवर असलेल्या तरुणीशी या तिघांचे संबंध असावेत. यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आता यातली नेमकी कोणती थिअरी बरोबर आहे, कोणत्या कारणानं अर्शदची हत्या झाली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या सगळ्या थिअरीजच्या आधारे हत्येच्या कारणाचा शोध घेतला जातोय. या सगळ्या प्रकरणाबाबत आरोपी जय चावडानं दिलेली माहिती खूप वेगळी आहे. ज्यावेळी हे तिघं दारू पिण्यासाठी बसले होते त्यावेळी दारू संपली, त्यामुळे जय पुन्हा दारू आणण्यासाठी बाहेर गेला होता. जय दारू घेऊन परत आला तेव्हा शिवजीत अर्शदला हातपाय बांधून मारहाण करत होता. त्यानं दारूच्या बाटलीच्या काचेनं अर्शदला मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणात आपला सहभाग नाही, आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी हा व्हिडिओ आपण शूट केल्याचं जयनं पोलिसांना सांगितलंय. तसंच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मी शिवजीत सिंहाला मदत केली नसती तर त्यानं मलाही ठार मारलं असतं. त्यामुळे मी अर्शद शेखचा मृतदेह बॅगेत भरून त्याची विल्हेवाट लावायला तयार झालो. मला तिथून पळ काढायचा होता म्हणून मी अर्शदचा मृतदेह असलेली बॅग घेऊन दादर स्थानकात आलो, असंही जयनं आपल्या जबाबात म्हटलंय. आता अर्शद, दोन्ही आरोपी, अर्शदची पत्नी सगळेच मुकबधीर असल्यानं या प्रकरणाची गुंतागुंत आणखीन वाढली आहे. शिवाय हत्या करताना शिवजीतनं दोघांना व्हिडिओ कॉल केल्याची माहिती आहे. यामुळे या प्रकरणात आणखी ट्विस्ट आलाय. आता या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलीस कसा लावतात, हत्येचं नेमकं कोणतं कारण पुढे येतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.